हॅलो एवरीवन, मी नयन तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. आजची रेसिपी अगदी सोपे पान मोदक खास पप्पासाठी. हे पहा, इथे मी खोबरं घेतलं आहे. खोबऱ्याचा वरचा काळा भाग मी काढून घेतला आहे आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आपल्याला फक्त पांढरा भाग घ्यायचा आहे खोबऱ्याचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाजारात रेडीमेड खोबऱ्याचा केस मिळतो तोही वापरू शकता, काहीच हरकत नाही. हे छान बारीक करून घेते मी. हे पहा, अगदी बारीक करायचं आहे. आणि इथे मी एका ठिकाणी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे, त्यात आपण खोबऱ्याचा केस घालून घेऊया. त्याचबरोबर यात मी एक चमचा तूप टाकते. हे छान भरपूर वास येईपर्यंत, छान मस्त वास येईपर्यंत याचा आपल्याला हलवून घ्यायचं आहे. अगदी 1 ते 2 मिनटं हलवायचं आहे. आणि एका ठिकाणी आपण आपली पानांची प्युरी करून घेऊया. इथे मी खायची पानं म्हणजेच विड्याची पानं घेतली आहेत, त्याची मी देठं काढून घेतली आहेत. 7 ते 8 पानं आहेत आणि ती कापून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आणि यातच आपल्याला साखर घालायची आहे. अर्धी वाटी साखर घेतली आहे मी आणि त्यात थोडंसं दूध घालून घेऊया आणि आपली ग्रीन प्युरी करून घेऊया आपण. ती यात घालायची आहे आपल्याला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कंडेन्स मिल्क वापरू शकता. पण मी इथे अगदी साधे, कोणालाही करता येतील असे मोदक करते. आणि हे छान हलवून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनिट परतायचं आहे. हे पहा, आपलं मिश्रण तयार आहे. एका भांड्यात हे मिश्रण आपण काढून घेऊया, गार करून घेऊया. तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी 2 चमचे गुलकंद घेतला आहे आणि यात घालते ड्रायफ्रुट्स. त्याचबरोबर 1/2 चमचा बडीशेप घालते. हे बघा, आपलं मिश्रण तयार आहे. तुम्ही यात टूटी फ्रुटी किंवा खोबऱ्याचा केस आवडत असेल तरी घालू शकता. हे पहा, आपलं मिश्रणही थंड झालेलं आहे. आता आपण मोदक करायला सुरुवात करूया. इथे मी मोदकाचा साचा घेतला आहे आणि त्याला तेल लावून घेतलं आहे, त्यामुळे आपले मोदक चिटकायचे नाहीत. दोन्ही बाजूला हे मोदकाचं मिश्रण भरून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात ग्रीन फूड कलरही घालू शकता. हे पहा, दोन्ही बाजूला भरून घ्यायचं आहे आणि स्टफिंगसाठी मध्ये थोडी जागा करून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा, मी बोटाने स्टफिंगसाठी जागा करते. आता यात आपण स्टफिंग भरून घेऊया. दोन्ही बाजूला थोडं थोडं भरून घ्यायचं आहे आणि हे बंद करून घ्यायचं आहे. एक छान पॅक दाबायचं आहे, त्यामुळे काय होईल की आपला मोदक फुटणार वगैरे नाही, एकदम पॅक बसेल. खालच्या बाजूनेही आपण हे मिश्रण लावून घेऊया आणि बोटाने असं दाबून घ्यायचं आहे. आता बघूया आपला मोदक. तुम्ही बघू शकता आपला मोदक किती सुरेख तयार झालेला आहे. आणखी एक मोदक करूया आपण. हे पहा, आणखी एक मोदक करूया आपण. दोन्ही बाजूला मिश्रण भरून घ्यायचं आहे. आता वेगळ्या पद्धतीने स्टफिंग भरूया आपण. यावेळेस मी आतमधून नाही तर खालून स्टफिंग भरते. हे पहा, मी खालून स्टफिंगसाठी जागा केली आहे आणि यात आपल्याला थोडंसं स्टफिंग भरायचं आहे आणि परत त्यावरनं आपण मिश्रण लावूया. आणि हे छान घट्टसर दाबून घ्यायचं आहे.
हे पहा बोटाने प्रेस करायचं आहे असं। खूप साधी सिंपल रेसिपी आहे। आता बघूया आपणला दुसरा मोदक कसा झाला आहे। हे पहा आपला दुसरा मोदक ही किती छान दिसतोय। अशाच प्रकारे आपल्याला सगळे मोदक करून घ्यायचे आहेत। हे पहा मी या ठिकाणी सगळे मोदक करून घेतले आहेत। बघा दिसायलाही किती सुरेख दिसतात ते। तर रेसिपी घरी ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।